अपार कष्टातून शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची उतराईसाठी वर्षातून एकदा बैलपोळा सण साजरा करण्यात येतो. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. धामणगाव रेल्वे येथे स्थानिक शास्त्री चौक नगर परिषद पोळा उत्सव समितीच्या वतीने भव्य बैलपोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील 70 बैलजोडीने सहभाग घेतला. त्याचप्रमाणे नगर परिषद येथे पोळा उत्सवात ढोल ताशांच्या गजरात व बँड पथकाच्या लयबद्ध तालावर अत्यंत आकर्षक सजविलेल्या बैलजोड्या सामील झाल्या होत्या. बारशिंगे आकर्षक झूल टाकलेले व सुंदर सजविलेल्या बैलजोड्या सर्वांना आकर्षित करत होत्या. चांगल्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे आणि आमची ही बैलजोडी आहे आणि हे आमचे गडी आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण उत्साहात हा सण साजरा करत आहे आणि आमच्या विदर्भामध्ये पीक पाणी काही नाही आहे, पाऊस काही नाही आहे आणि शेतकऱ्याला भाव काहीच नाही आहे, तरीही आम्ही आमचा हा सण ह्या बैलासाठी आम्ही चांगल्या तऱ्हेने साजरा करतो. हे फक्त आम्ही याच्यासाठी सांगत आहे की हे बैल जे आहे हे बैल आमचे देव आहे, आमचे बाप आहे, त्याच्या भरोश्यावर आम्ही इथे जगत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नेमका हा सण साजरा करत आहे. याही ढोल ताशांच्या गजरात बैलजोडी पोळा उत्सव मैदानात येऊन उभी राहिली. या चारही बैलजोडी प्रथम बक्षीस निवास लसवंती, द्वितीय बक्षीस राधेश गोपाल भूतू, तृतीय बक्षीस प्रशांत बन्नोरे, चतुर्थ बक्षीस यशवंत बोरकर भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड व धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या चारही बैलजोडीचे पूजन होताच पोळा फुटला. सर्व बैलजोड्या प्रथम मालकाच्या घरी गेल्या. शेतकरी पती पत्नीने बैलजोडीचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा घास भरविला. त्यानंतर बैलजोडीचे घरोघरी पूजन करण्यात आले. शहरातील बैलपोळ्यात अनेकांनी सजविलेल्या बैलांसोबत सेल्फी काढलाय. यावेळी शहरातील शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सलमान खानसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, अमरावती.